तुमका काँग्रेस पार्टीच्या वतीन येवकार. आयच्या या पत्रकार परिषदेक आमच्या बरोबर आसात गोय प्रदेश काँग्रेस समितीचे आदले प्रदेशाध्यक्ष भोमानेस गिरीश बाब चोडणकार, गोय प्रदेश काँग्रेस समितीचे जनरल सेक्रेटरी ॲडवोकेट अर्चित नायक आणि सांताक्रूज गटाध्यक्ष जॉन नाजारे. आयच्या महत्वपूर्ण अशा पत्रकार परिषदेन आयज आमचे माजी अध्यक्ष गोयचे आयच्या राजकारणाची परिस्थिती आणि गोयचो CM हे राज्य कशे रितीन चलयता, कशे रितीन गोयचे लोक सारखे तिडकावले आसा सगळे लोक पळयतात, हे राज्य ज्या तरेन वचपाक जाय, ज्या दिशेन वचपाक जाय, जे प्रशासन लोकांक मेळपाक जाय, जो न्याय मेळपाक जाय, जी गोयची राखण जावपाक जाय, जे प्रोटेक्शन जावपाक जाय, ते आयज जे तरेन जावपाक जाय ते जायना. सो जेंच्या हातीन आयज सत्ता आसा, जे आयज सत्तेचे खुर्चेर बसलेले आसा, जेंचे काम आसा गोंय राखपाचे, गोंयकारांक संरक्षण दिवपाचे, तरणाट्यांक जॉब दिवपाचे, पण हे सपशेल फेल जाल्ले आसा. ह्या विशयाचेर तुमच्या माध्यमांतल्यान गोंयकारांक संबोधित करपाक हांव आपयतां गोंय प्रदेश काँग्रेस समितीचे आदले अध्यक्ष भोमानेस गिरीश बाब चोडणकार. देव बरे करू बाब अमरनाथ, बाब अर्चीत, बाब नेझारेथ, तुमकां सगळ्यांक वेलकम. गेले कितले दीस गोंयांत एक वेगळे तरेचे वातावरण जाल्लें आसा आनी तें केल्लें आसा, आनी ताका खास करून जबाबदार म्हणजे गोंयचे खास करून दोन लिडर, गोंयचो मुख्यमंत्री आनी दुसरो TCP मिनिस्टर विश्वजीत राणे. जणू काय अशें दिसता की मुख्यमंत्री आनी विश्वजीत राणे ह्या दोगूय कंपिटिशन करतात की गोंय काबार हो कोण बेगीन करतलो, विश्वजीत राणे बेगीन गोंय काबार करतलो काय डॉक्टर प्रमोद सावंत हे गोंय काबार करतलो. अशें दिसता की ही गोंय हांकां एक डावरी अशी मेळ्या काय, ज्या तरेन त्या गोंयची वाट लावपाक तेणी सुरवात केल्ली आसा. गेल्या 15 ते 20 म्हयन्याक 30 ते 35 लाख स्क्वेअर मिटर जमीन ही ग्रीन एरियांतल्यान काढून सेटलमेंट एरिया केल्ली आसा, आनी हातूंतल्यान प्रत्येक गोंयकार खूब दुख्खी जाल्लो आसा. आयज हांगा आमकां जबाबदार लिडर असो कोण दिश्टी पडना गोंयांक, मुख्यमंत्री कंप्लिटली बेजबाबदार वागता आनी TCP मिनिस्टर तेजे फुडलो, म्हणजे तेजी ग्रीडाक लिमीट ना. आनी ह्या दोगांकूय तर ह्या तरेन गोंय राज्य जर चलोवपाक फ्री हँड मेळ्ळो जाल्यार मुखारल्या 1.5 ते 2 वर्सांत गोंय हें गोंय उरचें ना, हाजी काळजी प्रत्येक गोंयकारांक लागलेली आसा, गोंयकारांक हाचो हुस्को जाल्लो आसा आनी प्रत्येक गोंयकार सद्याक चाळवलेलो आसा. आमकां वसत थंय गोंयकार प्रश्न विचारतात की तुमी प्रमुख विरोधी पक्ष आसा, सो तुमची भुमिका तुमी खंबीरपणे निभयात, ह्या प्रत्येक गजाली तुमी तांकां ओपोज करून एक्सपोज करपाची गरज आसा. हांव तुमकां एक हें करता की हालींच एक व्हिडियो खूब व्हायरल जालो, त्या व्हिडियोक मुख्यमंत्र्यान गोंयांक कशें काबार केलें हें हातूंत चित्रण दाखयल्लें आसा. ह्या व्हिडियोक तसो पळोवपाक गेल्यार थंय कोणाचें नांव ना, लेबल ना, म्हणजे आवय बापूय कोण दिसना. थंय एक उलोवपी दिसता जो हे सगळे सविस्तर माहिती दिता. तो व्हिडियो व्हायरल जाल्या नंतर गोंयचो मुख्यमंत्री चाळवता आनी गोंयचो मुख्यमंत्री रियॅक्ट जाता, हें कोणाचे तरी षडयंत्र आनी आपूण हें करना, आपूण ह्या हितून इनवॉल्व ना म्हणून स्पॉन्टेनियसली तो रियॅक्ट जाता. तो रियॅक्ट जाता तो जाताच गोंयच्या आपल्या कॅबिनेट मंत्र्यांक सांगता, फोर्स करता, प्रेशर करता की तुमी एक प्रेस कॉन्फरन्स घेयात आनी थंय आपल्याक डिफेंड करात, आनी ते प्रेस कॉन्फरन्स घेवन सांगता की आमी सगळे मंत्री मुख्यमंत्र्या बरोबर आसात. आतां हांकां कोणें विचारलें
कोणे विश्वास ठराव मुख्यमंत्र्याचेर हाडलो, कोणे मुख्यमंत्र्यांक काडपाक सोदतात, जे बाराय मंत्र्यांक सांगचे पडटा की आम्ही सगळे मुख्यमंत्र्या बरोबर आसा. पार्टीचो अध्यक्ष रिएक्शन परत दिता ह्या व्हिडिओचे हेचेर. पूण तुमचे गोंयकारांचे हांव सगळ्यांक एक मोठो प्रश्न पडला, आणि गोंयकारां बरोबर काँग्रेस पक्षाचूय एक मोठो प्रश्न पडला की गोंयचो आदलो राज्यपाल माननीय सत्यपाल मलिक हाणें दोन तीन पावटी स्टेटमेंट केली. एक पावट तर ताणें असं स्टेटमेंट केलें की गोंयचो मुख्यमंत्री प्रत्येक कामाक पयशे घेता, आणि मुख्यमंत्री घेता तो घेता त्याच्या नंतर मुख्यमंत्र्याची बायलोय पैसे घेता. त्याच्या नंतर त्याने कितलेशेच चॅनलांक इंटरव्ह्यू दिली आणि गोंयचो मुख्यमंत्री कसो करप्ट, कोविडा टायमार कशें करप्शन झालें, मायनिंगाचे ट्रान्सपोर्टाक कशें करप्शन जाता ह्याचेर उलयले. जेन्ना राज्यपाल जो कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी असता, ज्या पालवाचेर सरकार चलता, तो स्टेटमेंट करता, त्या स्टेटमेंटाचेर मुख्यमंत्री त्या टायमार ओग्गी बसता, मुख्यमंत्र्याचे कॅबिनेट ओग्गी बसता. म्हणजे त्याचे जे जो कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी असा त्या हेजेर मुख्यमंत्री उत्तर दिना. हांव पळयतालो त्या टायमार दामू नायकाक एक मुखार करून, आणि तोही जावं नाका करून एक स्टेटमेंट त्याने दिले. सो ह्या सगळे परिस्थितीन त्याच्या नंतर मुख्यमंत्री वेगळ्यावेगळ्या प्लॅटफॉर्माचेर आपल्याक डिफेंड करता की आपूण खंयच इन्वॉल्व ना, कसल्याच हितूंक इन्वॉल्व ना. जेन्ना गोंयचो एक राज्यपाल सामको अपरायट मनीस म्हणून गोंयकार ताका वळखतात, त्याणें सांगलें, आपल्या मुख्यमंत्र्याक सांगलें, प्रायम मिनिस्टराक सांगलें की गोंयचो मुख्यमंत्री करप्शन करता, त्याच्या बरोबर त्याचे बायलूय करप्शन करता, बायलूय पैसे घेता. मुख्यमंत्री प्रायम मिनिस्टराक सांगून प्रायम मिनिस्टरान कांय दखल घेयनासतना हाची त्या बावड्या राज्यपालाक गोंयच्यान काढलो आणि नॉर्थ इस्टाक घातलो. त्याचे नंतर त्याने आणि कितलीशीच एक्सपोजर दिली गोंयचे करप्शन कसे चलते. आता ह्या हेजेर त्या व्हिडिओचेर तो रिएक्ट झालाच प्रत्येक ह्या हेजेर. सो तेगेले वेगळेवेगळे प्लॅटफॉर्मा वयले जे प्रश्न आसा, जे त्याने स्पश्टीकरण दिला, आमचे कर्तव्य जाता काँग्रेस पक्षाचे, आम्ही आयज प्रमुख विरोधी पक्ष असा, गोंयच्या लोकांच्या वतीन आम्ही थोडे प्रश्न मुख्यमंत्र्याचेर दवरपाक सोदतात, मुख्यमंत्र्याक विचारपाक सोदतात. आणि आम्ही अपेक्षा करतात की तू एक व्हिडिओचेर तू रिएक्शन दिता. आयज आम्ही प्रमुख विरोधी पक्ष म्हणून तुका आयज प्रश्न विचारपाक सोदतात. पयलो म्हणजे लँड ग्रॅबिंगाचे. मुख्यमंत्री क्लेम करता की आपले सुमोटो हे घेतले आणि वन मॅन कमिशन जस्टीस व्ही के जाधवा हेजे अंडर कमिशन अपॉइंट केलो. त्या कमिशनाक 2 वर्सां झाली, मुख्यमंत्र्याक याद करून दिवपाक सोदता. त्या कमिशनान रिपोर्टूय तुजे कडेन सादर केलो म्हणून आयकूं येता. तो रिपोर्ट आजुनूय पब्लिके मुखार उगडोक जायना. त्या रिपोर्टा अंडर ती कितले लोकांक पनीश केले हे तू सांगपाक शकता? थोड्यांक अरेस्ट, थोडे बेल आउट करपाची थोडी नाटकां केली, पूण लँड ग्रॅबिंगाचे जे मूळ कारण आशिल्ले ते सोदून काढून त्या मनशांक ख्यास्त दिली काय? ते कमिशन कशें तुवें मॅन्युप्युलेट केले, ते कमिशनाचे रिपोर्ट कशें मॅन्युप्युलेट केले ते तुवें गोंयकारांक सांगचे पडटले, कारण तूं म्हणटाच आपले सुमोटो तुवें घेतले म्हणून. आनी एक गंभीर प्रश्न तुका आयज तूं विचारपाक सोदता, कारण लँड ग्रॅबिंगाक हांगा जे आजगांवांत एक प्रॉपर्टी आसा, सर्वे नंबर 78/2, 78/2 ही गाजलेली प्रॉपर्टी ज्या हातूंत लँड ग्रॅबिंगाचे मोठे प्रकरण आशिल्ले, हे कमिशन सगळे चालू असताना, इन्वेस्टिगेशन चालू असताना ह्या प्रॉपर्टीची सेल डीड तुझ्या सरकारान कशी केली, ती सेल डीड कशी झाली हे तुवें गोंयच्या लोकांक मुखार येऊन सांगचे पडटले. हे सेल डीड कशी जावपाक शकता जेन्ना हाचेर इन्क्वायरी इन्वेस्टिगेशन चालू आसा, जर लँड ग्रॅबिंग जाल्लें आसा हे स्पश्टीकरण, बाकीचे रिपोर्ट तूं कमिशनाचो कितें आसा, तो कसो तुवें धापून दवरलो आनी कसो तूं सिलेक्टिवली तो यूज केलो, कश्यो त्यो जमनी ताच्या नंतर सेटलमेंट जातात ओनराक मेळोन, हे आयज गोंयच्या मुखार हळूहळू आमी हाडटले.
दुसरो प्रश्न तुमकां विचारपाक सोदता, कारण जुवारी लँडस्केपाचेर तूं म्हणटा की हें आपूण तेन्ना सी एम नाशिल्लो, आपल्याक खूब पयलीं जाल्लें म्हणून मान्य, तें पयलीं जालें आसत. पूण तुका विचारपाक सोदता की लास्ट टर्माक तूं फॉरेस्ट मिनिस्टर आशिल्लो आनीक थंय थॉमस एंड आरावजो कमिटी हांणी कितल्योश्योच प्रॉपर्टीज प्रायवेट फॉरेस्ट म्हणून मार्क केल्ली आशिल्ली आनी तातूंतली जवळ जवळ 500,000 वयर स्क्वेअर मिटर जमीन ही प्रायवेट फॉरेस्ट म्हणून ऑलरेडी लागलेली आशिल्ली. तुवें खंयचे तरी एक हें कमिशन वेगळें अपॉयंट करून एक कमिटी ताजेर इन्क्वायरी करून तूं फॉरेस्ट मिनिस्टर आसतना ही जुवारीची जी जमीन आसा ती प्रायवेट फॉरेस्टांतल्यान कशी ड्रॉप जाली ताचे रिपोर्ट सकट तूं प्रेस कॉन्फरन्स घेवन गोंयच्या लोकांक सांग. आनी तूं म्हणटा पूण हितूंत कित्याकूच इनवॉल्व ना, तुवें जर ती जमीन प्रायवेट फॉरेस्टांतल्यान कशी काडूं आशिल्ली जाल्यार तांकां आयज परमिशन मेळटा आशिल्ली आनी जुवारीक जे 60,000 कोटीचे स्कॅम की हाजे पयलीं हांवें एक्सपोज केल्ले ह्याच माचेर कोण म्हणटा ते 50 ना, हें 60,000 करोडाचे स्कॅम हें कशें आसा हे सविस्तर वीथ रिपोर्ट्स डिटेल हांवें तुमच्या मुखार दवरलेले आसा. हे 60,000 करोडाचे जे स्कॅम आसा ते स्कॅम जावचे नाशिल्ले जर डॉक्टर प्रमोद सावंत एज अ फॉरेस्ट मिनिस्टर जे प्रायवेट फॉरेस्ट आसा ते ड्रॉप तेन्ना करूं नाशिल्ले. हेजे मुखार तिसरो प्रश्न आमी ताका विचारपाक सोदतात की तूं क्लेम करता की गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशन हें आपणें हाडलें आनी आपणें हाडून आपूण एक ट्रान्सपरंसीन रिक्रुटमेंट प्रोसेस आपूण करता म्हणून. डॉक्टर प्रमोद सावंत लोकां मुखार आनी युथा मुखार कितलो फटींग उलयला ह्या लोकां गोंयच्या तरणाट्यांक खबर आसा. पयलीं 50,000 प्रोमीस केले ते 50,000 जॉब्स कशे येयले आनी खंय गेले गोंयकारच्या युथांक आजुनूय मेळना. आयज तूं 2,00,000 जॉबाचे प्रोमीस करता. हांव डॉक्टर प्रमोद सावंत हे तेजी यादशास जर कमी आसत ताका विसर पडटा आसत जाल्यार ताका याद करून दिवपाक सोदता. 2016 आदले मुख्यमंत्री प्रोफेसर लक्ष्मीकांत पार्सेकर हाणें हो कायदो हाडलो आनी तेणें गोंयांत गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशन स्टार्ट केलें आनी ताका आमी एप्रिशिएट करपाक सोदतात. तो बीजेपीचो मुख्यमंत्री आसून सुद्दां हाजे पयलीं हांवें केल्लें आसा की ताणें ताबडतोब जी डिपार्टमेंटां रिक्रुटमेंट करतालीं ती सगळीं ताणें एबियन्सान दवरली बंद केली आनी ताणें डिक्लेर केलें की इलेक्शन 2017 जातकर आमी ताबडतोब गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशनाचे अंडर रिक्रुटमेंट ट्रान्सपरंट पद्दतीन करतले आनी गोंयच्या युवकांक आमी न्याय दितले. हे 2016 गजाल. 2017 तो बोडो पडलो. ताजे नंतर सरकार येयली. सरकारान प्रत्येक पावटी आपले सोयेन गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशन अमेंड केले, म्हणजे न्यू नोटिफिकेशन हाडलें, अमेंड केले, पावर काडले आनी परत डिपार्टमेंटाक दिले आनी तेजे नंतर डिपार्टमेंटान न्हिदकर करप्शन कशें आसा आमी एक्सपोज केल्लें आसा. पेपर कोण सेट करतालो, पेपर कोण कशें करेक्शन करताले, जे भुरगे बसतात ते जर मिनिस्टराचे पीए आनी कोण आसा तांकां 98 marks 95 marks कशें करता हें आमी ऑलरेडी तुमकां एक्सपोज केल्लें आसा. आनी एन्टायर जे रिक्रुटमेंट प्रोसेस आसा ते कशें करून पयशे घेवन जॉब विकलेले वयतात हेंय आमी एक्सपोज केल्लें आशिल्लें. सो डॉक्टर प्रमोद सावंत जो क्रेडीट घेवपाक सोदता की हें स्टाफ सिलेक्शन तुवें केलें म्हणून, तें तुवें केलें ना, वयल्यान तुवें तेजी वाट लायली, गोंयच्या तरणाट्याच्या भविश्या कडेन तूं खेळ्ळो, पयशे घेवन जॉब विकले गेले, प्रोसेस कॉम्प्रोमायज केली, भुरगे ते आन्सर करनासतना तुमी आन्सर केले. आयज वेगळे प्रिंसिपल खंय आसा, एक प्रिंसिपल तर आमी त्या दिसा हाडून दवरलो ते रिक्रुटमेंट अपलोड करीसर. आयज वेगवेगळे जे इन्स्टिट्युशन आसात ते इन्स्टिट्युशन ते पेपर करेक्शन पेपर सेटींग करतात, करेक्शन तेच करतात आनी जांकां पास करपाक जाय तांकां पयशे घेवन ते पेपर तेच बरयतात आनी तेच करेक्ट करतात. ह्यो गजाली सगळ्यो हांव याद करून दिवपाचो आनी हांव डॉक्टर प्रमोद सावंताक सांगपाक सोदतां तूं जर इतलो ट्रान्सपरंट सांगपाक सोदता तुवें सांगचें गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशन जातकर गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशनांतल्यान कितलें रिक्रुटमेंट जालें आनी तुवें हो कायदो हाडून परत पावर डिपार्टमेंटांक दिवन कितलें रिक्रुटमेंट केलें हें गोंयच्या युथा मुखार सविस्तर हेजी म्हायती दिवची, नाजाल्यार आमी परत तुज्या फाटल्यान हें घेवन लागतले.
हे सगळे करता असताना मुख्यमंत्र्यान गव्हर्नमेंटाची पोझिशन आपल्या पर्सनल इंटरेस्टाक यूज केली. डिस्ट्रिक्ट मिनरल फाउंडेशन हातूंतले जवळ जवळ 3 कोटी रुपया हेजी जी एक नर्सिंग इन्स्टिट्यूट आसा साखळी त्या इन्स्टिट्युशनाक दिवपाची तयारी केली. ऑर्डर पास जाली त्याच्या नंतर मिडियान सगळ्यांनी तुम्ही बोवाळ केला, लोकांनी बोवाळ केला आणि त्याच्या नंतर हे 3 कोटीचे सँक्शन असते विड्रॉल केले. आज मुख्यमंत्री किती म्हणता आपले डिस्ट्रिक्ट मिनरल फाउंडेशनाकडे 1 रुपया दिला म्हणून ती ऑर्डर अजूनही असा ती ऑर्डर तुम्ही कॅन्सल केली ना, लोकांनी दबाव हाडून ते कॅन्सल केले म्हणून त्याचे पैसे ते जो कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट करून ते सरकारी पैसे तू तुझ्या प्रायव्हेट इन्स्टिट्युशनां यूज करपास सोदताले ते बंद झाले. अनेक करप्शनाची गजाल मोठी ऐकू आयल्या की चोल्ला घाटांत जेव्हा रोड रिपेअर जातात थंचो मेंटेनन्स त्यांना कलेक्टर एक नोटिफिकेशन इश्यू करता आणि थंच्या हॅवी ट्राफिकाक बंद करता, ट्रक बसीस व्हडले व्हडले असा. थोडे मिडियान ते एक्सपोजूय केला आणि त्याच्या नंतर असे कळटा की परत रिपेअर जातकच सुद्धा परत नोटिफिकेशन येणार, नोटिफिकेशन बंदच असता पण ट्रक येऊपाचे येतात, हॅवी ट्राफिक येऊपाचे बंद जायना कारण थंय पुलीस दवरले वयतात आणि त्या प्रत्येक ट्रक आणि जो हॅवी ट्राफिक असा त्याचे कडल्यान 500 ते 1000 रुपया कलेक्शन जाता. आणि जेव्हा आमचे लोक थोडे थंय वचून विचारले पुलिसांनी बाबा हे तुम्ही रिसिप्ट दिनासतना कसे कलेक्शन करतात, नोटिफिकेशन असा बंद असं ते म्हणताना आमकां साखळेक मॅडमांक पैसे दिवपाचे पडटा म्हणजे सगळे वरून आम्ही बेश्टो हिशोब केलो. हिशोब केल्यावर हांगा जवळ जवळ 35 कोटी रुपयाचे हे चोल्ला घाटाचे हॅवी ट्राफिकाचो स्कॅम असा. मुख्यमंत्र्यांनी सांगचे की हे पुलीस खंयचे मॅडमीक हे पैसे व्हरून दिताले ते डिक्लेअर जाहीर करचे पुलिसांकडे कारण हे सगळं तुमचं फोर्स असा, नोटिफिकेशन तशीच असतात. सो नोटिफिकेशनां इमिजिएटली इश्यू जावपाक जाय आशिल्ली ती जायनासतना हे करप्शन करपाचे उक्त्यार हाडटात आणि त्या खातीर आम्ही जाहीर प्रश्न आयज मुख्यमंत्र्याक आम्ही करपाक सोदतात. भुतानी प्रोजेक्टाचेर आयज एक वेगळो प्रसंग गोंयकारांचेर येयल्लो आसा. भुतानीचे प्रोजेक्टाचेर उलयता आसतना मुख्यमंत्री सांगता की आपल्या खंयच्याच डिपार्टमेंटान अप्रुवल दिल्ले ना म्हणून, म्हणजे तो कितलो हे भुरगेपणान जी वागता तो इमेजीन कर. तू गोयचो मुख्यमंत्री तू सांगपाक शकता की आपल्या डिपार्टमेंटान दिलं ना म्हणजे आपण सामको क्लीन असा. हांव याद करून दिवपाक सोदतां पयलींचो मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर जेन्ना लिडर ऑफ ऑपोजिशन आशिल्लो आमच्या सरकाराचे अटॅक करता आसतना प्रत्येक गजाल खंयच्या डिपार्टमेंटान मिनिस्टरान चूक आसली तो म्हणटालो हेजी पूर्ण जबाबदारी मुख्यमंत्र्याची. आणि त्याच्या शब्दांत सांगचे म्हणल्यार तो म्हणटालो बक स्टॉप्स ॲट द चीफ मिनिस्टर्स ऑफिस ऑर बक स्टॉप्स ॲट द चीफ मिनिस्टर. म्हणजे आयज डॉक्टर प्रमोद सावंत सांगपाक सोदता की मनोहर पर्रीकर पयलीं सांगताले ते रॉंग, मुख्यमंत्री कांय जबाबदार ना. गाय विश्वजीत राणे सांगताले ते खरें की आपल्याक जे पोर्टफोलिओ मेळ्यात ते दिल्लीच्यान दिल्यात, म्हणजे विश्वजीत राणे हो तुका रिपोर्ट करना दिल्ली रिपोर्ट करता. गाय विश्वजीत राणे हो गोंय राज्याचो थोड्या पोर्टफोलिओचो तो मुख्यमंत्री तेही जाहीर कर. तू कशें सांगपाक शकता की आपल्या खंयच्याच डिपार्टमेंटान हेका अप्रुवल ना म्हणून. गोय सरकार जो चलता तो मुख्यमंत्र्याच्या आशिर्वादान. सो मुख्यमंत्री खंयच्याच इश्यूचेर आपूण जितकारून की आपूण क्लीन आसा हे दाखोवपाचे प्रयत्न करचे न्ही. मुख्यमंत्री पूर्ण जबाबदार. गोंयची आयज तुम्ही दोघूय एक जावन वाट लावपाक लागलेली असा. गोंयकार त्रस्त असा. आनी एक सांगपा म्हळ्यार उदाहरण दिवपा म्हळ्यार एक आमची जो संजीवनी साखर कारखानो जो आसा 2020 बंद पडलो, जवळ जवळ 1000 शेतकरी असा गोयचे, त्या शेतकरी आज त्रासान पडल्यात, त्यांचे ऊस त्यांना पिकपाक मेळना, त्यांना फक्त आश्वासन ऐकू मेळटा. आणि हेच्या पहिली तुम्ही सांगले की थंय आम्ही एक इथनॉल हाची प्रोड्यूस करपाची प्रोसेस करता, टेंडर केले, टेंडर करून परत रिटेंडर करीत असा. आमच्या माहिती प्रमाणे ही कंपनीचे बरी एक कंपनी गोयच्या भायल्यान आयली आणि तो ती घेऊन तयारी आशिल्लो पण त्याचे कडे कोणे 50 कोटी मागले हाजे क्लॅरिटी जर मुख्यमंत्र्यान दिले जाल्यार ते खूप बरं जातले कारण कितलेशे शेतकरी थंय फ्री जाता आशिले. सो हे सगळे जर पळयले
जाल्यार आमकां एकूच सांगपाचें आसा की गोंयचो मुख्यमंत्री हो करप्शनान पूर्णपणान बुडलेलो आसा. गोंयचे मुख्यमंत्र्याक आनी विश्वजीत राणे हांकां दिसता गोंय ही आमची प्रायवेट प्रॉपर्टी आनी गोंयांत जाय तशें आमी कोणाकूय विकतले कोणाकूय हाडटले आनी गोंय हें काबार जातलें. गोंयच्या हेजे खातीर आयज गोंयचो लोक चवताळिल्लो आसा. गोंयचो लोक परत केन्ना उबो जातलो आनी हेंच्या फाटल्यान लागतले हेजी नेम ना, कारण गोंयकारांचे पासेस पेड्यार जाल्ले आसा. जुवारी लँडस्केपाचे थंय इशू वेगळो चाललो आसा. तेजे नंतर प्रत्येक हाजेर लँडस्केपाचो इशू जाल्लो आसा आनी गोंयकार हेजे मुखार उगी रावचे ना. काँग्रेस पक्ष हो गोंयकारां बरोबर रावतले आनी तुमकां आमी हें गोंय अशें करून नश्ट करपाक दिवचें ना. कदाचीत टर्म कंप्लीट जावचे पयलीं तुमकां सत्ते वयल्यान पांय उतार करपाक पडपाक शकता. गोंयची जनता हेजे पयलीं उठलेली गोंयचे खातीर गोंयची जनता पयली परत रस्त्यार येवन तुमकां सत्ते वयल्यान खेचून काडपाक गोंयचे जनतेक टायम लागचो ना. आनी काँग्रेस पक्ष ह्या हेजेर आमी पूर्णपणे गोंयच्या लोकां बरोबर आसतले. खंयच्याच परिस्थितीन आमी गोंय हे अशे तरेन वाट लागचे दिवचे ना. परवा ना आमकां आमचें कितें जाय जाल्यार, पूण गोंयचे खातीर आमी कसलेय हेजो त्याग करपाक आमी तयार आसतले. आनी आमकां गोंयकारांक आमी आश्वासन दिवपाक सोदता की ज्या तरेन ही जमनीची अशी लूट चललेली आसा ती लूट आमी करपाक कशेंच दिवची ना. देव बरें करूं. तुमचे कितें जर प्रश्न आसात जाल्यार. तुमी म्हणटा की काँग्रेस पक्ष जो आसा लोकांक बरो आसा, पण जेन्ना लोक विश्वास दवरता तुमच्या आमदाराक निवडून दिता, पण जेन्ना विधानसभेत कायदे करपाचे आसता तेव्हाच तुमचे आमदार दोन ह्या झाले, दोन टर्म झाले, तुमचे आमदार बीजेपी वांगडा वयता, मागीर लोकांचो विश्वास कसो उरतलो? ते आमदार बीजेपीन गेले जाल्यार सुद्दां गेले ते 10 पावट गेल्ले आसतनंतर गोंयच्या लोकांनी तांकां हरयल्ले आसात. आयज जे परत तेणी इल्लिगल केल्ले आसा त्या हेजेर स्पिकराक तापसतात जायना नोटीस इश्यू करपाक. म्हणजे स्पिकरान कितें केल्लें आसा ते इल्लिगली केल्लें आसा हे स्पिकराकूय खबर आसा. सो जेन्ना जेन्ना गोंय त्रासान पडटा तेन्ना तेन्ना काँग्रेस पक्ष गोंयकारां बरोबर रावल्लो आसा आनी हेजे मुखारूय रावतले. आनी एक आयज वेगळ्या जंक्शनाचेर गोंय आसा की गोंयची जमीन ही हडप जावपाचें प्रकरणां खूब वाडलेलीं आसा आनी तेजे भितर गोंयकार जो गोंयांत आसा आनी गोंयच्या भायर आसा तो आयज चिंतेन आसा. गिरीश बाब, गिरीश बाब, जेन्ना तूं आतां म्हणटा की मुख्यमंत्री करप्शनान बुडला, पण पंचायत मिनिस्टर आहा तेजे मुख्यमंत्र्याचे समर्थन करतात. मुख्यमंत्री जे आसात, मुख्यमंत्री प्रेस कॉन्फरन्स घेतलें मंत्र्यांनी आनी सांगलें 12 मंत्री आसा म्हणून. 12 मंत्री येयले प्रेसा मुखार सांगपाक. तांकां ऑथॉरिटी पॉवर ऑफ अटॉर्नी सुभाष शिरोडकराक आनी रोहन खंवटेक कोणे दिली? आनी रोहन खंवटेक कोणा बरो म्हणटा? रोहन खंवटे 2.5 वर्सां पयलीं प्रमोद सावंत हाका पप्पू आनी प्रमोद सावंत हो कसो करप्ट हो तुमकां सांगतालो. तोच रोहन खंवटे 2 वर्सां नंतर हो मुख्यमंत्री कितलो बरो तें सांगता. सो आयज मुख्यमंत्र्याक सर्टिफिकेट ऑफ करप्शन दिवपाची काँग्रेस पक्षाची गरज ना. आयज आदले राज्यपालान दिल्ली आसा आनी गोंयच्या लोकांक दिल्ली आसा आनी आमी प्रत्येक इशू हेचे उपकार दवरलेलो आसा. मुख्यमंत्र्यान धाडस करचे. म्हाज्या प्रत्येक प्रश्न जो हांवें रेज केल्लो आसा मुख्यमंत्र्यान हेजेर उत्तर दिवचें. जशें तांकां व्हिडियोक रियॅक्ट जाला, ज्या व्हिडियोक कांय ना, तेचो आवय बापूय कोण ना, तेचो नांव कोण ना, ब्लँक खंयच्याच खंयच्या मिडियान काडला तोय ना, ते हेजेर मुख्यमंत्री रियॅक्ट जाता, कॅबिनेट रियॅक्ट जाता, पार्टी प्रेसिडेंट रियॅक्ट जाता. आतां रियॅक्ट जाय ह्या इश्यूचेर रियॅक्ट जाता काँग्रेस. आमी प्रमुख विरोधी पक्ष, आमी मुख्य जे प्रश्न आसा ते करप्शनाचे आनी मुख्यमंत्री कसो गुंतलेलो आसा करप्शनान आनी गोंय वाट लावपाक विश्वजीत राणे बरोबर कॉम्पिटिशन करून ते आमी आयज तुमच्या मुखार दवरलेले आसा. मुख्यमंत्र्यान हेजेर प्रत्येक गजालीचेर उलोवचें. हेजे पयली जे PWD मिनिस्टर आशिल्ले ते खंय आसात? सुदीन ढवळीकर. सुदीन ढवळीकर आयज तेच्या कॅबिनेटांत बसता. म्हणजे तो सांगपाक सोदता सुदीन ढवळीकर हो नालायक म्हणून. प्रमोद सावंत सांगपाक सोदता सुदीन ढवळीकर नालायक म्हणून. प्रमोद सावंत सांगपाक सोदता निलेश काब्राल नालायक म्हणून. हे तुमी तांकां पिचून विचारपाक जाय मंत्र्यांक, बाबा मुख्यमंत्री सांगता की PWD हेजे पयली. कदाचीत मुख्यमंत्री सांगपाक सोदता आसतलो की जे करप्शन पर्संटेज चलताली ती पर्संटेज हेजे पयली कितले जायनाशिल्ली ती आतां मायज केल्ली आसा. आयज जर PWD बरें चलतात जाल्यार
एक रस्तो वर्षाक दोन पावटी करपा पडप हे पीडब्ल्यूडी बरे काम करता. आज एक खड्डो कितल्या पडला? 16,000 रुपये एक खड्डो. म्हणजे पीडब्ल्यूडी बरं चलता. आज म्हाका एक रस्तो दाखोवचो जंय खड्डे ना. काँग्रेस पक्षाक प्रायज दिवपाक रेडी आसा आनी मुख्यमंत्र्यान थंय येवचे प्रायज डिस्ट्रिब्युशन करपाक. सो मुख्यमंत्री खंयचे दृश्टीन सांगता की दिलेश काब्राल फेलियर आशिल्लो पीडब्ल्यूडी मिनिस्टर आनी दुसरो त्याचे कॅबिनेट कलीग सुदीन ढवळीकर कशे फेल जाल्यात हे मुख्यमंत्र्यान स्पष्टीकरण लोकां मुखार करचे. स्टाफ सिलेक्शन कमिशन वर आला. स्टाफ सिलेक्शन कमिशनची पहिली ऍडव्हर्टाईज निघली December 2023 मध्ये. त्याच्यानंतर कमीत कमी 4 ते 5 ऍडव्हर्टाईज निघल्या. त्याच्या एक्झाम झाल्या आणि आत्ता तुम्ही म्हणताय 10 महिन्यानंतर की त्या प्रक्रियेमध्ये घोटाळा आणि त्याच्यामध्ये सीएम असेल किंवा इतर मिनिस्टर घोटाळा करत असेल असं तुमचं म्हणणं आहे. गेल्या 10 महिन्यात काँग्रेसनं स्टाफ सिलेक्शन कमिशनचा हा विषय कधीच का घेतला? ते आमचे पार्टीचे अध्यक्ष आणि आमचे सीएलपीचे लीडर वेगळेवेगळे इशू काढीत असतात. कदाचित हो इशू कारण ते खूप इशू काढतात, खूप लोकांचे इशू घेतात. त्या कारणान कदाचित एक एकदा इम्पॉर्टंट इशू बी उरता कारण डेली इशू काढल्या कारणान. तुम्ही तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहात, तुम्ही सीडब्ल्यूसीवर आहात, तुम्ही गेल्या 10 महिन्यात हा विषय कधीच का घेतला? सी हो इशू आम्ही असताना इन रायटिंग आम्ही कंप्लेन दिली असा या इशूचे रिक्रुटमेंटाच्या प्रोसेसचे. रिक्रुटमेंटाचा प्रोसेस किती लक्ष्मीकांत पार्सेकरान परत हांव एप्रिसिएट करता आमच्या पक्षाचो न्ही तो, पूण जे कोणें बरें काम केलें तें एप्रिसिएट करपाक जाय. 2016 गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशन हाडलें आनी तेणें जी डिपार्टमेंट कितें करतालीं, डिपार्टमेंट आपले आपल्याक रिक्रुटमेंट करपाक जाय. सपोज 100 पोस्ट, त्या 100 पोस्टाचे एडवर्टायज करताले. पेपर सेट तेच करतात, पेपर करेक्शन तेच करतात, एक खंयचे ते एजन्सी नांवां अपॉयंट करतात, सगळें तेच करतात. हें कशें जावपाक शकता? तूच पेपर सेटर, तूच एग्जामिनर, तूच करेक्टर, तूच सिलेक्शन करता, हें जावपाक शकना. सो त्या खातीर स्टाफ सिलेक्शन कमिशना कडेन हे डिपार्टमेंट रिक्रुटमेंट धाडटा की आमचे कडेन डिपार्टमेंटा इतली पोस्ट आसा. स्टाफ सिलेक्शन कमिशन एडवर्टायज करता, ते एग्जाम कंडक्ट करता, ते एग्जाम पेपर करेक्ट करता, ते मेरीट लिस्ट रेडी करता आनी धाडटा. डॉक्टर प्रमोद सावंत करप्शन करपा खातीर प्रमोद सावंतान कितें केलें? अमेंडमेंट्स हाडल्यो. कितल्यो अमेंडमेंट्स हाडल्यो हे प्रमोद सावंतान जाहीर करचें. हे स्टाफ सिलेक्शन कमिशन जर ताणें स्ट्रॉंग करपाक जाय आशिल्लें जाल्यार ताणें डिपार्टमेंटाचें रिक्रुटमेंट बंद करपाक जाय आशिल्लें. कारण प्रत्येक डिपार्टमेंट आपल्याक जाय तशें रिक्रुटमेंट करता, पयशे घेतात आनी रिक्रुटमेंट करतात. हेजे पयलीं आमी ते एक्सपोज केल्ले आसा इन डायरेक्टली. एका आमी इन्स्टिट्यूटाचें असो आयज तें नांव घेयना, त्या इन्स्टिट्यूटाच्या हेड प्रिंसिपलाक आमी कॅबिनां बंद करून दवरलो. तुमचे मिडियाचे साथी कितलेशे हजर आशिल्ले. म्हणजे एकंदरीत स्टाफ सिलेक्शन कमिशन वरती काँग्रेसचा विश्वास नाही? तुम्ही त्या हा इशू आहे तो वेगळा सांगतो. गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे प्रोसेस जायला पाहिजे, पण डॉक्टर प्रमोद सावंत त्याला बायपास करतात. स्टाफ सिलेक्शन कमिशनला बायपास करतात, ते नोटिफिकेशन पास करतात, अमेंडमेंट्स हाडटात आणि डिपार्टमेंटला पॉवर देतात. एकदा स्टाफ सिलेक्शन प्रोसेस सुरू झालं की डिपार्टमेंटला पॉवर नाही रिक्रुटमेंट करायचं. पॉवर सगळे स्टाफ सिलेक्शन कमिशनला जातात. ते स्टाफ सिलेक्शनचे पॉवर काढून घेतात मुख्यमंत्री आणि ते त्या डिपार्टमेंटला देतात त्याला करप्शन करायचं असतं. आमचा मागणी आहे की स्टाफ सिलेक्शन प्रोसेसमध्ये ट्रान्सपरंट पद्धतीने रिक्रुटमेंट व्हायला पाहिजे, तरच आमच्या गोव्याच्या युवकांना न्याय मिळेल, नाहीतर हे करप्शन असंच चालू राहील. ऑलरेडी ऑलरेडी 2-3 पुलिसांचे हे केल्ले आसात. मॅडमाक ती तू पैसे दिता म्हणटा साखळी. आता ही मॅडम कोण साखळेची? आणि जर तुम्ही रोड बंद करतात नोटिफिकेशन काढून हॅवी ट्रॅफिकात, जाल्यार हॅवी ट्रॅफिक कसं सुट्टा? आणि परत फ्रेश नोटिफिकेशन घालून किती अलाव करणार ज्यांना तुमच्या काम कंप्लीट जाता? सो ह्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सांगचे की पुलीस सांगता आम्ही पैसे कलेक्ट करतात ना म्हणणार ते, पण आमकडे ते मॅडमात दिवप जाय म्हणतात. ती मॅडम कोण हे सोडून काढपास जाय न्ही? ती मॅडम कोण ती सोदून काढपास जाय न्ही? मॅडम सोदून काढतर ॲक्च्युअली त्याचे उत्तर मिळते. आम्ही मुख्यमंत्र्याकडे मागता नाही, सत्ता मुख्यमंत्र्याकडे असा. आज जो इशू असा तो इशू आज आम्ही तुमच्या मुखार दौरला, मुख्यमंत्र्या त्याच्या रिस्पॉन्ड करून
त्याला त्याचे पोलीस जे कोण कलेक्शन करतात त्यांना विचारून सत्य त्याच्याकडे असा होम मिनिस्टर तो असा ऑलरेडी एक दोन मीडियान हो इश्यू ऑलरेडी एक्सपोज केलेलो असा विथ एव्हिडन्सीस विथ एव्हिडन्सीस विथ कॅमेरा ऑलरेडी इश्यू केलेलो असा तुम्ही ते एव्हिडन्स मागवले तुमच्याकडे आम्ही दिता तुमका थोड्या दिवसांनी जमीन रूपांतराचा विषय आला आतापर्यंत 16B अंतर्गत ज्या जमिनीचं रूपांतर झालेलं आहे कंपनसेशन त्या संदर्भात तुमची काय भूमिका आहे? आम्ही जेव्हा जेव्हा जमीन रूपांतराचा प्रश्न आला आम्ही विरोध केला आहे, ते असू दे 16B असू दे, नंतर ते DC वगैरे अमेंडमेंट झालं, प्रत्येक झोनिंग चेंज, आमचा विरोध आहे तो आमची जमीन कशी सांभाळून ठेवण्याची, गोव्याचं कसं रक्षण करायचं. मग विश्वजित राणे सध्या होलसेल जमीन विकायला लागले आहेत, त्याच्या कंपटिशन डॉक्टर प्रमोद सावंत करत आहेत. सो दोघंही कम्पीट करून गोव्याचा नाश करण्याची त्यांनी सुरुवात केलेली आहे. कितलेशेच MLA जे पॉलिटिशियन जे असतात ते डॉक्टर प्रमोद सावंतांना प्रॉपर्टी सावंत असे म्हणताले आणि बाकीचे लोक म्हणले असे हे ज्यांना एलिगेशन त्यांचे लागतात आणि अशा हातून तुम्ही जमिनी जो आता सध्या प्रकरणात चालतात त्यातून कितपत न्याय तुम्ही मिळतो असे म्हणून समजता? अनफॉर्च्युनेटली गोयचे दुःख हे की गोयचो मुख्यमंत्री ह्याका जमिनीची खूप आवड, तो जमीन खंयच्या ना खंयच्या रुपान घेता, कोणा कोणा कडल्यान नाव घेता हें सगळें चालू आसा. म्हणून ताका तें नांव ऑलरेडी रोहन खवटे खूब पावटी घेतालो. ताजे नंतर आमचो TCP मिनिस्टर हो तर जमीन तर हो होलसेलान ट्रेड करता, म्हणजे ताका आनी लिमिटूच ना. आनी विश्वजीत राणेचो आनी एक प्रॉब्लम म्हणजे तो TCP मिनिस्टरूय आसा आनी फॉरेस्ट मिनिस्टरूय आसा. सो हातूंत भितरलो कंप्लिटली कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट, म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट मिनिस्ट्रीक जाय मॅक्झिमम जमीन फॉरेस्टा अंडर, TCP मिनिस्टर म्हणून ताका मॅक्झिमम जाय सेटलमेंट करपाची. सो ॲक्च्युली मुख्यमंत्री जर सारखो आशिल्लो जाल्यार मुख्यमंत्र्यान TCP पोर्टफोलिओ आणि फॉरेस्ट पोर्टफोलिओ एका मिनिस्टराक दिवपाक जायनाशिल्लो आणि हाजेर सारखो कॉन्फ्लिक्टींग इंटरेस्ट आसा आणि त्या खातीर विश्वजीत राणे हो गोयचे डिसंटान खूप फास्ट स्पीडीन करता आणि त्या स्पीडीन केलं जाल्यार गोय हे अस्तित्वात उरपाक खूप डिफिकल्ट जातले. विश्वजीत राणे आपण जर रोजगार मिळाला जाल्यार वेगळो विचार करतलो, वेगळो विचार म्हणजे काँग्रेसी देवपाचो, तुमच्याकडे आयलो जाल्यार घेतले तुम्ही? विश्वजीत राणे हो कोणाचोच न्ही, विश्वजीत राणे हो स्वतःचो बापायचो जगपाक शकना, तो खंयच्या पक्षाचो कसतलो? गिरीश सर, ज्यावेळेला माजी अध्यक्ष असतात त्यावेळेला विद्यमान जी समिती असते त्या समितीला मार्गदर्शन करणं, त्यांच्या आंदोलनात उतरणं, त्यांना सूचना करणं ही जबाबदारी माजी अध्यक्षांची असते. गेल्या काही वर्षात गेल्या काही महिन्यापासून म्हणजे ज्यावेळेला तुमचं अध्यक्षपद गेलं किंवा दुसरे कोण अध्यक्ष आले त्याच्यानंतर तुम्ही या समितीला विद्यमान समितीला कशा पद्धतीनं मार्गदर्शन करताय आणि सध्याची समिती कशा पद्धतीनं काम करते सध्याची परिस्थिती एकदम चांगलं काम करते, आंदोलन वगैरे करतात, इश्यू वगैरे घेतात, CM वगैरे एक्सपोज करतात, सगळ्यांना एक्सपोज करतात. हा एकदम चांगलं काम चालू आहे. थँक्यू.